खर्डा किल्ल्यासमोर स्वराज ध्वजाच्या साक्षीनं महाराष्ट्रातील सर्वात उंच रावणाच्या प्रतिकृतीचं झालं दहन. विविध क्षेत्रातील मान्यवरांसह हजारोंच्या जनसागरात संपन्न झाला दिमाखदार सोहळा. जामखेड तालुक्यातील खर्डा इथं शिवपट्टणम किल्ल्यासमोर आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून गतवर्षी प्रमाणे याही वर्षी विजयादशमीच्या मुहूर्तावरच जगातील सर्वात उंच अशा स्वराज ध्वजाची उभारणी करण्यात आली होती. यंदाच्या वर्षी आमदार रोहित पवार यांनी महाराष्ट्रातील आजवरच्या सर्वात उंच म्हणजेच 75 फुटी रावणाच्या प्रतिकृतीचं दहन स्वराज ध्वजाच्या साक्षीनं खर्डा किल्ल्यासमोर केलं. दिमाखदार सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या सन्माननीय व्यक्तींसह हजारोच्या संख्येनं नागरिक उपस्थित होते. खर्डा किल्ल्यासमोर आयोजित केलेल्या या रावण दहन सोहळ्यासाठी माजी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती रामायण या प्रसिद्ध पौराणिक मालिकेतील राम सीता आणि लक्ष्मण यांची भूमिका साकारलेले कलाकार आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू केदार जाधव हे देखील उपस्थित होते. अतिशय उत्साहाच्या वातावरणात हा सोहळा पार पडला. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी धनुष्यबाण सोडून सध्या महाराष्ट्रासह अखंड देशाला भेडसावत असलेल्या 10 महत्त्वाच्या समस्या असलेल्या रावणाच्या प्रतिकृतीचं दहन केलं. या समस्या म्हणजेच महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी, स्त्री सुरक्षा, जातीधर्मभेद, बालमजुरी, शेतकरी आत्महत्या, पर्यावरणाचा नाश आणि अवैज्ञानिकता तसंच दारिद्र्य. या समस्यांच्या रावणाचं दहन यावेळी करण्यात आलं. यावेळी आलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही अनेक समस्या लिहून दिल्या. त्यांचं देखील दहन या ठिकाणी करण्यात आलं. भगवा स्वराज्य ध्वज आपल्या या ठिकाणी इथं अभिमानाने त्या ठिकाणी फडकत आहे आणि या भगव्या स्वराज्य ध्वजाच्या साक्षीने आपण सर्वजण या ठिकाणी हा कार्यक्रम घेत आहोत. स्वराज्य ध्वज म्हणजे काय हो? स्वराज्य ध्वज हे समतेचं, एकतेचं, त्यागाचं प्रतीक आहे आणि आज या ठिकाणी हा कार्यक्रम आपण सर्वजण घेत आहोत. अनेक लोकांच्या मनामध्ये प्रश्न असेल, आपण रावणाचा पुतळा प्रतिकात्मक पद्धतीने या ठिकाणी का दहन करतो? चांगल्याचा वाईटवर झालेला विजय, सत्याचा सत्यावर झालेला विजय, धर्माचा अधर्मावर झालेला विजय, नम्रतेचा अहंकारावर झालेला विजय आणि हाच विजय साजरा करण्यासाठी आपण दरवर्षी रावण दहनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी या देशामध्ये करत असतो. अजून एक प्रश्न अनेक लोकांना पडला असेल, आजच का? खरं तर गेल्या वर्षी स्वराज्य ध्वजाचा कार्यक्रम होत असताना आपण दसऱ्याच्या दिवशी घेतला होता, पण आपल्यातले अनेक लोक मला भेटले, मला विनंती केली की दसऱ्याच्या दिवशी आमच्या घरचे कार्यक्रम असतात, विविध कार्यक्रम असतात, आम्हाला त्या ठिकाणी येता येणार नाही. मग 2 दिवस आधी नाही तर 2 दिवस नंतर जर कुठलाही कार्यक्रम त्या ठिकाणी आपल्याला घेता आला तर आम्हाला आवडेल. आता तुम्ही विनंती केली, त्या विनंतीला मी नाही कसं म्हणणार नाही. म्हणून आजच्या दिवशी या ठिकाणी महाराष्ट्रातला सगळ्यात उंच रावणाचा पुतळा तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण दहन त्या ठिकाणी करणार आहोत. आणि आज नवरात्रीचा 8वी माळ आहे. देवी महागौरी, मला माहीत नाही, कदाचित माता भगिनी या ठिकाणी मला सांगतील की आजचा रंग कुठला आहे, कुठला ऐकू येत नाही, मोर पंखी. आजचा दिवस कशाचं प्रतीक आहे? तर समृद्धीचं प्रतीक आहे, नाविन्यताचं प्रतीक आहे, ऊर्जा, महत्वाकांक्षा आणि दृढ. उपस्थित मान्यवरांनी बाण सोडून रावण दहन केल्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली. तसंच या ठिकाणी काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संपूर्ण खबरदारी घेण्यात आली होती. अशाच प्रकारे राज्यात एक नवा विक्रम आमदार रोहित पवार यांनी रचला असल्याचं या माध्यमातून पाहायला मिळालं. दसऱ्याला अनिष्ट चालीरीती आणि प्रवृत्तींना थारा न देण्यासाठी त्यांचं दहन करण्याची परंपरा कायम ठेवत
या संस्कृती आणि परंपरेला अनुसरून राज्यातील आजवरच्या सर्वात उंच रावणाच्या प्रतिकृतीचं दहन करण्याचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असल्याचं यावेळी बोलताना आमदार रोहित पवार यांनी स्पष्ट केलं. या कार्यक्रमासंबंधी छत्रपती संभाजीराजे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे की तुम्ही इथं 365 दिवस इथे यायला पाहिलंय, या झेंड्याकडे नतमस्तक व्हा, या शिवाजी महाराजांना वंदन करा आणि आठवण करा की या शिवाजी महाराजांनी आपल्याला स्वराज्य हे का निर्माण करून दिलं, म्हणून ह्या झेंड्याचं महत्व, या खंडीच्या किल्ल्याचं महत्व आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की नाही. 1795 ला जय हा निजाम तुमच्यावर राज्य करत होता, या भागात राज्य करत होता निजाम हैदराबादचा. हा निजामवर हे सगळे मराठा समाजाचे सरदार माझे दौलतराव शिंदे असतील, रघुजी दुसरे भोसले असतील, तुकोजीराव होळकर असतील, हे सगळेजण एक आले, सगळेजण एक संघ आले आणि या निजामला हरून टाकले, म्हणून या खर्डीच्या या लढाईचे महत्व आहे. किती इतिहास आहे तुमच्या गावात, तुमच्या या खर्डीच्या या किल्ल्यात. एक तृतीयांश हे निजामचं राज्य हे परत मराठ्यांना द्यावं लागलं 1795 वेळी. आपण हे सर्वजण विसरून गेलोय, हे झेंड्याचं प्रतीक आहे रोहितदादांनी आणलेलं, ह्याची आठवण करून द्यायला आपल्याला सर्वांना. आपण ज्या मतदारसंघात तुम्ही राहताय हा ऐतिहासिक मतदारसंघ आहे, या मतदारसंघाने इतिहास दिलेला आहे, या मतदारसंघाने शौर्य दिलेलं आहे आणि हे शौर्याचं प्रतीक ह्या भगवा झेंड्याच्या माध्यमातून आपण परत एकदा उभा करायचंय. पर्यटनाचं हे केंद्र बंधू व्हायला पाहिजे हा त्यांचा दृष्टिकोन आहे. आणि म्हणून सर्वांनी मला विनंती आहे, नुसतं रावणाचा वध झाला किंवा रामाने वध केला हा विषय संपत नाही, या स्वराज्याच्या झेंड्याच्या बद्दल सुद्धा आपण तेवढंच आत्मसात करणं गरजेचं, आत्मचिंतन करणं गरजेचं आहे, मग ते या तुमच्या या शौर्य जे 1795 झालं त्याला खऱ्या अर्थाने सार्थक होईल. अहो तुम्ही मोठ्या मनाने सांगायला पाहिजे, ते औरंगाबादला तर काही इतिहास आहे का संभाजीनगरला, तिथे तर औरंगजेबचा गाडले गेले, तुम्ही इतिहास सांगू शकतोय. आम्ही सर्व मराठा समाजातले सगळे सरदार लोक एकत्र आले आणि शिवाजी महाराजांचं साम्राज्य हे स्वराज्य हे आपण हिथं स्थापन करू शकलो. आणि म्हणून रोहित दादांचं मी मनापासून अभिनंदन करतो, मनापासून कौतुक करतो. तोच इतिहास 1795 झाला इतिहास, तो परत येणार इतिहास हा त्यांनी जनजागृतीच्या माध्यमातून तुमच्या समोर आणलेला. प्रतिनिधी नासिर पठाणचं अशोक निमोणकर, ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, जामखेड.